रयतेच्या स्वप्नांचा शिल्पकार अर्थात शाहू महाराज, पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ, पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ, या ईर्षेनं त्याच कुळात तीच जिद्द घेऊन करवीर क्षेत्री एक लोकोत्तर व्यक्तिमत्व जन्माला आले. हे व्यक्तिमत्व होतं एका मानवतेच्या उपासकाचं, बहुजन समाजाच्या सेवकाचं, दलितोद्धारासाठी झटणाऱ्या एका क्रांतिकारकाचं, मानवातल्या आदर्शाचं, एका गुणी राजाचं. राजा हा जनतेचा सेवक असला पाहिजे, त्यानं धनी होता कामा नये ही त्यामागची कल्पना होती. साधी राहणी, सुसंस्कृत विचार व अत्यंत श्रेष्ठ बुद्धिमत्ता लाभलेली ही व्यक्ती होती. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, शेतीविषयक व व्यापारी क्षेत्रात नेहमी दूरदृष्टी ठेवून रयतेची स्वप्न साकार करणारे शाहू हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावं लागलं तरी त्याची मला पर्वा नाही. शाहू महाराजांनी शैक्षणिक कार्या इतकंच अस्पृश्य उद्धाराचं कार्य केलं. जात ओळखू नये म्हणून महार पहिलवानांना जाठ पहिलवान, चांभारांना सरदार आणि भंग्यांना पंडित अशा पदव्या दिल्या. अस्पृश्योद्धाराचं कार्य करणारे शाहू महाराज हे 20व्या शतकातील एक नवीनच अवतार म्हटला पाहिजे. अस्पृश्यता हा हिंदू समाजावरचा कलंक धुऊन काढला. स्वतःच्या हातातील राजदंड वापरून चातुर्वर्ण्यांची उतरंड पार भुईसपाट केली. दलितांना सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची पायाभरणी करण्याची मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. व्यक्तिनिरपेक्ष समाज सुधारक कायदा सुरू केला. महाराज ज्यावेळी गादीवर आले त्यावेळी ब्राह्मण वतनदारांची संख्या जास्त होती. गेली हजारो वर्ष कोणासही शक्य झालं नाही असं कठीण काम सोनतळीच्या कॅम्पवर अस्पृश्यांच्या बरोबर जेवायला बसून अस्पृश्यता निवारण्याचं काम केलं. अस्पृश्यता हा हिंदू समाजावरचा कलंक शाहू महाराजांनी धुऊन काढला. अस्पृश्य मुलांना स्कॉलरशिप दिल्या. त्यांची राहण्याची सोय होण्यासाठी वसतिगृह स्थापन केली. दलितांसाठी मोफत शिक्षण सुरू केलं. वसतिगृहावर महाराज स्वतः देखरेख करीत असत. दलितांवर अन्याय, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यास महाराज कडक शासन करीत. त्यांच्या बंगल्यावर घोडेवाला म्हणून जातीनं महार असलेल्या गंगाराम कांबळेचं उदाहरण घेता येईल हो. हा महाराजांच्या मर्जीतील नोकर, हे मराठ्यांना आवडत नव्हतं. एकदा गंगारामानं विहिरीतून पाणी काढलं हे पाहून मराठे त्याच्यावर संतापले व त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप रचला. पण महाराजांना न्याय व समता दोन्ही प्रिय, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या पैशातून महाद्वार रोडवर मोक्याच्या ठिकाणी गंगारामला हॉटेल काढून दिलं. गंगाराम हरिजन असल्याची तक्रार लोकांनी महाराजांकडे केली हो. पण महाराज स्वतः चहा घेत हे पाहून लोक आश्चर्य करीत. समाजाला न रुचणारं, न पचणारं असं धाडस इतर कोणत्याही संस्थानिकानं केलं नाही. राजांनी मात्र दलितांना अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास शिकविलं. सार्वजनिक नळ असतील, हॉटेल असतील, खानावळी दलितांना खुल्या झाल्या हो. हे महाराष्ट्रातील पहिलंच उदाहरण म्हटलं पाहिजे. महाराज फासेपारदी, बेरड, डोंबारी, कैकाळी, माकडवाले इत्यादी जाती जमातींवरही प्रेम करीत असत. त्यांनी फासेपारध्यांच्या मुलांना आपले शरीररक्षक, अंगरक्षक म्हणून नेमलं होतं. गणपतराव पवार आणि लक्ष्मण मास्तर यांना शिवणयंत्र देऊन राजदरबारातील कपडे शिवून घेतले आहेत. अहो, अस्पृश्यांना वकिलीच्या सनदा दिल्या. नोकऱ्या याच्यामध्ये 50% राखीव जागा ठेवल्या. आज या सवलती मिळाव्यात म्हणून स्वतंत्र भारताच्या घटनेत तरतूद केली आहे. या कार्याचा पाया शाहू महाराजांनी त्या 500 वर्षापूर्वी घातला हो. हे पाहिलं की छत्रपतींच्या दूरदृष्टीचा मोठेपणा लक्षात येतो. डॉक्टर आंबेडकरांना विलायतेस बॅरिस्टरच्या पदवीसाठी जाण्यास आर्थिक मदतही महाराजांनी केली आहे. मानगाव येथील अस्पृश्यांच्या त्याच्या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर
हेच तुमचे खरे पुढारी असल्याचं शाहू महाराजांनी जाहीर केलं। कारण स्वार्थी लोक गोडगोड बोलून प्रसिद्धीसाठी पुढारी होतात व जनतेची फसवणूक करतात, म्हणून आम्ही आमच्या जातीचेच पुढारी निवडले पाहिजेत, ही शाहू महाराजांची विचारसरणी होती। अहो पशु पक्षी देखील हेच करतात ना, पशु कधी पक्ष्यांचा पुढारी असत नाही किंवा पक्षी पशुचा पुढारी असत नाही, मात्र गाई बैल व मेंढर यांचे पुढारी पण मालकाकडे असल्यामुळे त्यांना अखेर कसाबखान्यात पाठविण्यास मालकास सोपं जातं। महाराजांनी रस्ते पाटबंधारे यांना महत्त्व दिलं। जनतेची आरोग्यविषयक गरज भागविण्यासाठी गावोगावी आरोग्य केंद्र काढली। शाहू महाराजांनी युरोप व इंग्लंडच्या दौऱ्यात तेथील सुखी जनतेच्या समृद्धीचं गुण ओळखलं जाणलं, म्हणून आपल्या देशात स्वबांधवांना दुष्काळाच्या कराल दाडेतून बाहेर काढण्यासाठी राजांनी धरण बांधण्याचा निर्णय घेतला। कारण शेती म्हणजे बऱ्याच प्रमाणावर पावसाचे खेळ असतो, म्हणून शेती संशोधनावर भर दिला। शेतीमध्ये वेगवेगळ्या लागवडीचे प्रयोग महाराजांनी केले, त्यामुळे पडीक जमीन लागवडीखाली आली व लोकांना रोजगार मिळाला। 1914 मध्ये महाराजांनी मोठ्या प्रमाणावर शेतीविषयक प्रदर्शन भरवलं होतं। कोल्हापूर संस्थानाची प्रगती व्हावी म्हणून महाराजांनी 1,20,000 एकर जमिनीच्या ऊसाच्या लागवडीखाली आणली। कोल्हापूर जिल्ह्यात आज 17 ते 18 सहकारी साखर कारखाने आहेत। हो, उद्योगधंदे व कारखानदारीमध्ये चांगली प्रसिद्धी मिळविण्यास शाहू महाराज हेच कारणीभूत आहेत, हे आज नाकारून चालणार नाही। शाहू महाराजांनी तलाव असेल, विहिरी असतील या दुरुस्ती केल्या, छोटे मोठे पाटबंधारे प्रकल्प सुरू केले, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे व पुरेसं पाणी उपलब्ध करण्यासाठी वडगाव असेल, रुकमी असेल, अतिग्रे तलाव असेल, कळंबा तलाव असेल, रंकाळा तलाव यांना सुधारणा त्या ठिकाणी केल्या। अहो आधुनिक शेती व्यापार उद्योगाचा पाया महाराजांनी आपल्या राज्यात घातला। चहाच्या बागा करण्यासाठी आसाममधून चहाचं बीन आणलं, रेशीम कारखान्यासाठी धर्मशाळेतील जागा दिली। महाराजांनी राधानगरी येथे लक्ष्मी तलाव बांधला, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हरित क्रांती झाली। हरित क्रांतीचे जनक शाहू महाराजच आहेत। राधानगरी धरणाच्या रूपानं महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला चिरकाल टिकणारी देणगी दिली आहे। युरोपातील सहकारी चळवळीचा अभ्यास करून विना सहकार नाही उद्धार या उक्तीचं मर्म जाणून घेतलं आणि 1992 सहकारी नियोजनाचा कायदा करून अर्बण सहकारी सोसायटी, बलभीम सहकारी सोसायटी अशा अनेक सोसायट्या निर्माण केल्या। त्यामुळे कोल्हापूर हे भारतात सहकारी क्षेत्रात आघाडीवर होतं आणि आजही आहे। औद्योगिक विकासातील विकासाचा टप्पा म्हणजे 1905 व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 15,00,000 रुपयांची सुतगिरणी त्या काळात निर्माण केली आहे। या सुतगिरणीला शाहू महाराज जमीन व पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला महाराजांनी। या गिरणीला शाहू महाराजांचंच नाव त्या काळात देण्यात आलंय। गुजराती व्यापाऱ्यांना कोल्हापुरात आणून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन बाजारपेठ निर्माण केली। ही भारतातील गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। या बाजारपेठेचं नाव आहे शाहू मार्केट यार्ड। महाराजांना लोकशाही कारभाराची आवड होती, स्वराज्याचे सुराज्य व्हावं, पण त्याचा उपयोग बहुजन समाजाला व्हावा ही त्यामागील प्रेरणा होती। लोकशाहीची त्यांनी पेरलेली बीजे ही त्यांच्या द्रष्टेपणाची फार मोठी झेप होती। वर्षानुवर्ष अज्ञान अंधकाराच्या खाईत पिचत पडलेल्या बहुजन समाजाचा त्यांना उद्धार करायचा होता, म्हणून त्यांनी चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेवर घणाघाती घाव घातले। सामाजिक विषमता नष्ट करण्याचा विळा उचलला। धार्मिक रूढी मोडवण्यासाठी 40 आदेश काढून अंधश्रद्धेला तिलांजली महाराजांनी त्या काळात दिली आहे। कला असेल व क्रीडा क्षेत्रातील कलावंतांना मुक्त हस्त धन दिलंय। कुस्ती पाहणाऱ्या शौकीनांचा शोक पूर्ण करण्यासाठी अहो 1915 खासबाग जे आहे ते खासबाग मैदान बांधलंय, म्हणून
शाहू महाराज हे रयतेच्या स्वप्नांचा शिल्पकार होते, लोकशाहीचा पाया भक्कमपणे भरणारे नवयुगातील राष्ट्रपुरुष होते, ज्ञानाची ज्योत सर्व महाराष्ट्रात पेटती ठेवणारे ज्ञानदीप होते, अस्पृश्यतेचा काळीमा दूर करणारे छत्रपती होते, कामगार राज्याचे स्वप्न पाहणारे लोकनेते होते। शाहू राजा फक्त मराठा नव्हते, ब्राह्मणेतर नव्हते, ते नवयुगातील सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष रयतेच्या स्वप्नांचा शिल्पकार होते। राज्ये नाश पावतात, साम्राज्य मोडतात, और राजघराणी काळाच्या ओघात नामशेष होतात, पण शाहू महाराजांच्या सारख्या रयतेच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या राजाची आठवण मात्र साऱ्या मानवजातीचा चिरंतन ऐतिहासिक वारसा म्हणून राहते। म्हणून या लोककल्याणकारी राजाला त्यांच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करताना म्हणावंस वाटतंय, धन्य धन्य तू शाहूराया, तुझ सम राजा तूच एकला, धन्य धन्य तू शाहूराया, तुझ सम राजा तूच एकला, तूच शिवाजी बुद्ध देव, तू तूच हरी सावळा, तू तूच हरी सावळा, अशा छत्रपती शाहू महाराजांना माझाही प्राध्यापक गणेश पाटीलचा मानाचा मुजरा धन्यवाद।